सर्वप्रथम या हळदी कुंकू समारंभाच्या आणि महिला संकल्प मेळाव्याच्या सोनावणे परिवाराला मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या प्रसंगी देतो. सुधाकरजी, सोनावणे एक प्रत्येक कार्य करत असताना एका उद्देशानं, एका नवीन कल्पनेनं आणि या कार्यामध्ये समाजाचं हित, आपल्या परिसराचं हित, मानवतेचं हित आणि आपल्या नेतृत्वाविषयी अत्यंत आदरभाव, एक योग्य असं कोणी त्या गोष्टीचं अनुकरण करावं, एखाद्या व्यक्तीचं एक माणूस म्हणून आचरण काय, एखाद्या व्यक्तीचं समाजसेवक म्हणून आचरण काय, आपल्या सामाजिक जीवनामध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा, विकासाचा, नव्या गोष्टी आपल्या परिसरात आणण्याचा, मला वाटतं एक आदर्श असं व्यक्तिमत्व जर याचा नमुना आपल्याला सांगायचा ठरला तर सुधाकर सोनावणे शिवाय त्या ठिकाणी कोणी वेगळं असू शकत नाही. समाजसेवेमध्ये काम करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये मिळालेल्या संधी आणि त्या माध्यमातून उत्कृष्ट असं काम आपण कसं करू शकतो याकरता ध्यासानं आणि एक वेगळ्या पद्धतीनं आपलं कार्य करण्याचं काम हे सुधाकरजी सोनावणेंच्या माध्यमातून सातत्यानं झालं आहे. शिक्षण समितीचे सदस्य, शिक्षण समिती सभापती, नगरसेवक, विविध समित्यांचे सभापती आणि नवी मुंबई शहरातलं नवी मुंबईचे महापौर ही सर्व पद भूषवताना प्रत्येक भूमिकेमध्ये अत्यंत योग्य असं कार्य सुधाकरजी सोनावणेंच्या माध्यमातून झालेलं आपण नेहमी बघितलेलं आहे. आणि प्रामुख्यानं इतर शहरातील किंबहुना महाराष्ट्राबाहेरच्या देखील व्यक्तींशी चर्चा करत असताना महानगरपालिकेच्या शाळांमधलं शिक्षण, शिक्षणाचा दर्जा आणि एकंदर त्या अनुषंगानं नियोजन आणि ते देखील शहरासारख्या ठिकाणी नाही, झोपडपट्टीसारख्या ठिकाणी जर शिक्षणाचं अत्यंत उत्तम काम संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतात कुठे झालं असेल तर या वॉर्ड क्रमांक 19 आणि 20 नाव आपल्याला घ्यावं लागेल. आपल्या परिसरामध्ये इतर सुखसुविधा देत असताना आपल्या नेतृत्वाचे सर्व धर्म समभाव आणि प्रत्येकाला मानवतेच्या दृष्टीने बघणारे विचार तळागाळापर्यंत पोहोचवत असताना आपल्या भविष्याकरता, एखाद्या कुटुंबाकरता अत्यंत आवश्यक जी गोष्ट आहे ते म्हणजे चांगले संस्कार, चांगलं शिक्षण प्रत्येक त्यांच्या कार्यक्रमामध्ये, कार्यक्रमाच्या आयोजनाचा दर्जा वाढत असताना एक चांगला सामाजिक संदेश, एक एकतेची भावना विकासाकडे नेण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणाला अत्यंत योग्य आणि समाजाला उपयोगी पडणारे कार्य हे सोनावणे साहेबांच्या माध्यमातून नेहमीच झालेलं आहे. मी सोनावणे साहेबांना नगरसेवक, महापौर याच्यापेक्षा आदरणीय नाईक साहेबांच्या विचाराचा समाजसेवक हे पद त्यांना नेहमीच त्या ठिकाणी मी दिले. एखादा व्यक्ती काहीतरी बनण्याकरता धडपड करत असतो की मला हे पद मिळावं, मी हे व्हावं, परंतु काहीच माणसं असतात त्यांना सगळी पदं सुद्धा देतात आणि त्या पदामध्ये त्या ठिकाणी सुधाकरजी सोनावणे आहेत. आज अत्यंत चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं असताना मी आल्यानंतरच या मुलांचा परफॉर्मन्स बघितला.
आणि सुधाकरजी सोनवणे सांगितलं की एखाद्या मूवीमध्ये किंबहुना मुंबईसारख्या ठिकाणी अत्यंत प्रोफेशनल असे जे आर्टिस्ट असतात ते परफॉर्म करतात त्या पद्धतीचा परफॉर्मन्स आपल्या वॉर्डची मुलं करत आहेत हे खरोखरच आपलं अचीवमेंट आहे. मला वाटतं मी आमदार किंवा लोकप्रतिनिधी म्हणून एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल तर मला सगळ्यात जास्त कोणाच्या वॉर्डमध्ये कार्यक्रमाला जायला आवडतं तर ताई तुमच्या वॉर्डमध्ये यायला मला नेहमीच आवडत असतं. कारण या वॉर्डमध्ये आल्यानंतर एखादा कार्यक्रम करत असताना एक कुटुंबाची भावना ही नेहमीच मला बघायला मिळालेली आहे. आणि या करोनासारख्या परिस्थितीमध्ये नियमांचं पालन करत अत्यंत योग्य पद्धतीनं सर्वांना सकारात्मक विचार देण्याकरता या कार्यक्रमाचं उत्कृष्ट आणि यशस्वी आयोजन केल्याबद्दल सोनवणे साहेब तुमचं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन. आज आपण मला बोलवलं आणि सन्मानित केलं त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.